मित्रांनो नमस्कार। 30 एप्रिलला होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा आणि जून महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडीमधले निर्देशांक आणि अहवाल, कुठले टॉपिक या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे, या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो 30 एप्रिलची संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा, आता आपल्या लक्षात येईल की या दोन्ही परीक्षांसाठी चालू घडामोडीमध्ये अहवाल आणि निर्देशांक, एक तरी प्रश्न आपल्याला अहवाल आणि निर्देशांकावर असतो। मग विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं की मागच्या वर्षभरातलं जर बघितलं, तुम्ही काही मासिक वाचत असाल, तुम्हाला काही इयरबुक असतील, काही इतर पुस्तकं असतील किंवा काही न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघत असाल, तर वर्षभराचे 100 पेक्षा जास्त अहवाल आपल्याला दिसतात। मग सर तुम्ही म्हणाल, सर 100 पेक्षा अहवाल तर आम्ही दुसरा जन्म जरी घेतला तरी 100 पेक्षा जास्त अहवाल आमच्या लक्षात नाही राहत। तर आता काही महत्त्वाचे अहवाल मी सांगणार आहोत, हे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून आयोग त्याच्यावर प्रश्न टाकण्याची शक्यता आहे। आणि इतर सुद्धा अहवाल सांगणार आहोत, याच्यामध्ये किमान 10-15 अहवाल मी तुम्हाला घेणार आहोत, कुठले महत्त्वाचे अहवाल आहेत। तर त्यानंतर पहिले बघा, आता आपण अहवाल आणि निर्देशांकावर बघतोय। तर आता अहवालाचा अभ्यास करताना सुरुवातीला लक्षात घ्या की अहवालाचा अभ्यास करताना नेमकं काय, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं की बरेच सारे अहवाल आहेत, कुठला पाठ करायचं, सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, कुठल्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या हे विद्यार्थ्यांना कळते। अहवालाचा अभ्यास करताना सुरुवातीला बेसिक गोष्ट सांगतो, आता कुठलाही अहवाल असो तर तो पहिले अहवाल कोणती संस्था जाहीर करते, कुठली संस्था जाहीर करते तो अहवाल, हे माहिती पाहिजे। त्यानंतर या अहवाल लक्षात आहे, हा अहवाल मध्ये भारत जो आहे हा कितव्या क्रमांकावर आहे, भारताचा क्रमांक। तिसरं माहिती पाहिजे या अहवालात, पहिले 3 देशचे क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे, पहिले 3 देश कोणते आहे। त्यानंतर चौथं म्हणजे शेवटचे 3 देश तुम्हाला माहिती पाहिजे, शेवटचे 3 देश तुम्हाला माहिती पाहिजे। पाचवं माहिती पाहिजे हा अहवालाची ही कितवी आवृत्ती आहे, कितवी आवृत्ती आहे। त्यानंतर माहिती पाहिजे या अहवालामध्ये भारताच्या शेजारील, म्हणजे हे जे भारत देश आहे, ठीक आहे, आता भारत देश आहे, या भारताच्या शेजारील जे काही राष्ट्र आहे या राष्ट्रांची क्रमवारी कोणती आहे, क्रमवारी। आणि आता आयोग त्याच्या पलीकडे चाललाय, म्हणजे 7 नंबरचा मुद्दा पकडतो तो, म्हणजे तुम्हाला तुलनात्मक स्वरूपाचा आयोग प्रश्न विचारतो। तुलनात्मक स्वरूपाचा प्रश्न म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या की एखादा 2021चा अहवाल असेल आणि 2022चा, या दोन अहवालांची तुलना केली जाईल की या 2021च्या अहवालामध्ये भारताचा क्रमांक एवढा होता आणि आता तो एवढ्या क्रमांकाने घसरलेला आहे किंवा वाढलेला आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर हे अतिशय महत्वाचं आहे। तर अशा स्वरूपाचे हे 7 पॉईंट आहे, याच्यापेक्षा कुठलाच या पॉईंटशिवाय बाहेर कुठंच अहवालावर प्रश्न जाऊ शकत नाही। तर एवढे तुम्हाला महत्वाचे पॉईंट करणं गरजेचं आहे कुठलाही अहवाल असो, ठीक आहे। मग आता इथे काही अहवाल दिला, त्याच्यात मानव विकास निर्देशांक अहवाल भरपूर वेळा प्रश्न आयोगाने विचारलाय, भारताचा क्रमांक कितवा, पहिला देश कुठला आहे, शेवटचा देश कुठला आहे, ठीक आहे, कुठली संस्था जाहीर करते, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे। मानव विकास निर्देशांक 2022 अतिशय महत्वाचा आहे। त्यानंतर जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य, याच्यावर सुद्धा आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारले। अगोदर काय केलं, मी मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आतापर्यंत कुठल्या अहवालावर जास्तीत जास्त आयोगाने प्रश्न विचारले आहे ते पहिले घेतलेले आहे। त्यानंतर जागतिक आनंद अहवाल, आत्ता ज्यावर प्रश्न येऊन गेला मीन्सला। त्यानंतर हा जो अहवाल आहे जागतिक वायू गुणवत्ता अहवाल, हा पर्यावरणाच्या संदर्भातला आहे, अतिशय महत्वाचा अहवाल आहे, हा सुद्धा करा। त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स, लिंगभाव तफावत अहवाल, हा सुद्धा महत्वाचा आहे। त्यानंतर काय जागतिक नाविन्यता निर्देशांक, इनोव्हेशन इंडेक्स, हे सुद्धा एक महत्वाचा आहे, याच्यावर सुद्धा आलेला आहे। त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा निर्देशांक आहे। त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, हा दिसतो तुम्हाला 2022चा भूक निर्देशांक, हा सुद्धा महत्वाचा आहे, ठीक आहे। तर हे अतिशय महत्वाचे असणारे येणाऱ्या परीक्षांसाठीचे काय आहे, निर्देशांक व अहवाल आहे। मग काही शैक्षणिक अहवाल असतात, हे सुद्धा आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलेले दिसतात, तुम्हाला माहिती पाहिजे ते कुठले आहेत। त्याच्यामध्ये जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2022 आहे, हा एक अहवाल महत्वाचा आहे। टाइम्स हायर एज्युकेशनचा अहवाल आहे, याच्यामध्ये कुठलं विद्यापीठ प्रथम स्थानी आहे, मग जे काही टॉपचे आहे त्याच्यामध्ये पहिले 2-3 माहिती पाहिजे, त्यामध्ये काही 100 मध्ये भारतातील काही आहे का, त्यांची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आता याच्यामध्ये ही काही गट असतात, जसं आता इंडियाज रँकिंगचा अहवाल दिसतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काही गट आहे, ठीक आहे, मग कुठल्या कुठली क्रमवारी आहे, विद्यापीठ क्रमवारी आहे, इतर काही ब्रांचेस असतात त्याची काही क्रमवारी आहे, या क्रमवारीवर सुद्धा प्रश्न आयोग काय करतो, विचारतो।
मग त्यानंतर नीती आयोग अतिशय महत्वाचे, नीती आयोगाचे एक दोन काही अहवाल आहेत, ते सर्व अहवाल तुम्ही कुठल्याही पुस्तकातून करा, चार ते पाच अहवाल आहे, त्या एक तरी अहवालावर नीती आयोगाच्या अहवालावर एक तरी प्रश्न आयोग विचारतो 100%, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर जागतिक सस्टेनेबल अहवाल आहे, ठीक आहे, शाश्वत अहवाल. त्यानंतर अर्थव्यवस्था संदर्भातला जागतिक गुंतवणूक अहवाल, हा सुद्धा अहवाल आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि एक पर्यावरणाच्या संदर्भातला पर्यावरण कामगिरी निर्देशांक अहवाल जो आहे, यावर्षी भारताचा सगळ्यात शेवटचा क्रमांक आहे, हा सुद्धा अहवाल आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, हे सर्व अहवाल आपण येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहे. मित्रांनो, हे अहवाल आपण चालू घडामोडीची एक ऑनलाईन रिव्हिजन बॅच सुरू केली आहेत. मित्रांनो, ज्यांना वर्षभरापासून त्यांचं चालू घडामोडी वाचलं तरी कळत नाही, शेवटच्या टप्प्याला काय रिव्हिजन केलं गेलं कळत नाही, तर यासाठी आपण ऑनलाईन रिव्हिजन बॅच सुरू केली आहेत. मित्रांनो, 11 तासांची ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. याच्यामध्ये 200 जास्त टॉपिक आपण कव्हर केलेले आहे मागच्या 15 महिन्यातील. आणि हे या बॅचचं जे शुल्क आहे, अतिशय माफकमध्ये 299 रुपयामध्ये आम्ही ही बॅच उपलब्ध करून दिली आहे. चाणक्य फाउंडेशनचं हे गुगल प्ले स्टोरला जा, चाणक्य फाउंडेशनचं ऍप डाउनलोड करा. आणि या बॅचमध्ये मिलिंद आहे सर आणि मी स्वतः श्रीकांत तायडे विषय घेणार आहोत. मित्रांनो, ही ऑनलाईन रिव्हिजन बॅच आहे येणारी 30 तारखेची पूर्वपरीक्षा आणि जून महिन्यातली राज्यसेवेसाठी. तर मित्रांनो, मी सर्वांना आवाहन करेल की या ऑनलाईन बॅचचं सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.